आणि अपेक्षेप्रमाणे हिवाळी अधिवेशनामध्ये सीमावादाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय आज सीमावादाच्या मुद्द्यावर बैठकांचा सिलसिला नागपूरमध्ये सुरू आहे सीमावादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यानंतर शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचीही सीमावादाच्या मुद्द्यावर बैठक झाली याशिवाय राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या सगळ्या बैठकांसंदर्भातली अधिक अपडेट आपले प्रतिनिधी वैभव परा आपल्याला देतात वैभव कविता एकीकडे नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि त्यामध्ये सीमा भागाचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होणार आहे हे या अनुषंगानेच महाविकास आघाडीने एक रणनीती आखली होती महाविकास आघाडीचे काही नेते आहेत ते सीमा भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी थेट बेळगावात एंट्री घेत होते परंतु तिकडे मात्र या नेत्यांना काही वेगळ्याच ठिकाणी अडवण्यात आलं जागेवरच अडवण्यात आलं तिकडे रोखण्यात आलं त्यामुळे ते त्याचे जे पडसाद आहे ते या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आता सीमा भागाचा प्रश्न हा आताचा नाही गेले अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे परंतु जसजसा हा प्रश्न वाढत चाललेला आहे किंवा महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेत चाललेली आहे तसच सत्ताधारी पक्ष देखील या संदर्भामध्ये एकामागोमागे एक बैठक आहे त्या घेऊ लागलेल्या आहेत आता थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये प्रामुख्याने एक महत्व महत्वाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आगामी काळात ही जी विरोधी पक्षाची जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी मोडून काढता येईल जेणेकरून सत्ताधारी बॅकफूटवर जाण्यापेक्षा विरोधकांना बॅकफूटवर कसं पाठवायचं या संदर्भात या दोघांमध्ये प्रामुख्याने चर्चा झाली त्यानंतर चंद्रकांत पाटील असतील किंवा शंभूराज देसाई असतील यांच्यामध्ये दे देखील एक महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती समोर येते ज्याच्यामध्ये नेमकी स्ट्रॅटेजी काय असावी आगामी काळामध्ये केंद्राची मध्यस्थी केल्यानंतर कशा प्रकारे महाराष्ट्राची बाजू अतिशय भक्कमपणे मांडता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती येते आता ज्या सीमा भागात जाताना ज्या जा नेत्यांना अडवण्यात आलंय त्या सगळ्या नेत्यांचा अहवाल घेऊन अजित पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे बेळगाव सीमा भागाचा जो प्रश्न आहे तो अधिकाधिक पुढच्या काही दिवसांमध्ये आक्रमकरित्या मांडता येऊ शकेल अशा पद्धतीने महाविकास आघाडी भूमिका मांडते तर दुसरीकडे सत्ताधारी आहे ते महाविकास आघाडी कशी बॅकपूट वर जाईल या संदर्भात रणनीती आखते कविता धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा येऊच ए बी मासा उघडा डोळे बघा नीट